भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मांडेसर गावातील मिरचीच्या बागेत 2 दिवसापासून ठाण मांडून दहशत पसरविणाऱ्या वाघिणीला अखेर वन विभागाने जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मांडेसर गावातील वालचंद दमाहे यांच्या शेतात या वाघिणीने 2 दिवसापासून तळ ठोकला होता. 2 दिवसापूर्वी या वाघिणीने मांडेसर कनाडगाव रस्त्यालगत शेखर कस्तुरे यांच्या शेतात एका रानडुकराची शिकार केल्यानंतर परिसरात दहशत पसरली होती. बुधवारी सकाळी 8 वाजेदरम्यान मांडेसर परिसरात ही वाघीण अनेकांना दिसून आल्याने परिसरातील लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. वन विभागाला सूचना मिळाल्यानंतर या वाघिणीला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. वाघिणीच्या ठिकाणापासून वनक्षेत्र जवळपास 20 किलोमीटर अंतरावर असल्याने वाघिणीला जेरबंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. भंडारा वन विभागाचे कर्मचारी व आंध्रगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाघिणीला पकडण्याची शोधमोहिमेला सुरुवात झाली. वन विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी वाघिणीला बघण्यासाठी आलेल्या विशिष्ट गर्दीला थोपावत संध्याकाळी 4:30 वाजेदरम्यान वन विभागाच्या तज्ञाद्वारे वाघिणीला बंदुकीच्या सहाय्याने ट्रँक्युलाइज करून जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. हरीश मोटघरे, JB News, भंडारा.